नमस्कार, मी विकास विश्वनाथ डोळखाने गावावरून बोलतोय. आता जी आमची जनगणनेची लोकसंख्या अंदाजे 2900 आहे. सामाजिक समस्या जे आमचे पाण्याचे प्रश्न आहे, रस्त्याचे जे आरोग्य औषध कमी प्रमाणात चांगल्या प्रमाणात आली पाहिजे. पाण्याची काही भागात कमी येते, त्या भागामध्ये पाणी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं पोहोचवण्यासाठी आम्ही आहे. आणि इतर ज्या गोष्टी आहेत आमच्या रस्त्याच्या वगैरे, त्याने आम्ही मेंटेनन्स वगैरे दुरुस्ती करून चांगल्या प्रकारे आम्ही सध्या व्यवस्थित केलेली. आणि सरपंच म्हणून तुम्ही त्या समस्या कशा प्रकारे दूर करण्याचा प्रयत्न केलाय सर? आम्ही जे आमच्याकडे जे निधी ज्या उपलब्ध आहे ते सर, जसं आम्हाला जर प्रश्न सोडवता येतील त्याप्रमाणे आम्ही सोडवण्याचे प्रयत्न चालू केले. टँकर व्यवस्थित आहे, तिथे आम्ही पाण्याची उपाययोजना केलेल्या आहेत, टाकीची व्यवस्था करणे वगैरे. अच्छा. आणि शौचालयात तिथे आमच्याकडे काही तिथे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नव्हती. त्या लोकांच्या मागणीनुसार आम्ही आता ते बांधकाम करण्यास प्रस्तावित केलेलं आहे. ते आता 15-15 दिवस पोहोचले ते काम. अच्छा. आणि तुम्ही गावासाठी कुठलं असं चांगलं काम केलं ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो सर? आम्हाला आता 10 महिने झाले आता आम्ही ग्रामपंचायत येऊन मेन रस्त्याचे ते रस्ते दुरुस्ती झाले आहेत. आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही हॉस्पिटलच्या बाबतीत काय असेल ते आम्ही ग्रामपंचायती मार्फत आम्ही आता कार्य करू शकतो. अंगणवाडीच्या आमचे चालू आहेत गावामध्ये, त्या अंगणवाड्यांना आम्ही साहित्य म्हणजे दिलेले साहित्य जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तेव्हा त्यांना कोणासाठी चांगल्या प्रकारे ओके ओके सर.